आज संध्याकाळपासून मुंबईतून न्यूयॉर्कला जाणारी भारताची हवाई सेवा इराणच्या हवाई मार्गातून जाणार नाही आहे. अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेसाठी हवाई मार्गात बदल केला जाणार आहे. ट्रम्प यांनी ट्विटरवरून इराणला दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आपण बघतोय आज संध्याकाळपासून मुंबईतून न्यूयॉर्कला जाणारी भारताची हवाई सेवा इराणच्या हवाई मार्गातून जाणार नाही आहे. अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेची काळजी घेण्यात आलेली आहे. दक्षतेसाठी हवाई मार्गात बदल केले जाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून इराणला धमकी दिली होती आणि याच धमकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईतून जी न्यूयॉर्कसाठी जाणारी सगळी विमानं आहेत ती आता इराणच्या हवाई मार्गातून जाणार नाही आहेत. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्या सोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर आहेत. शैलेंद्र सर, एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, पार्श्वभूमी मोठी आहे, काय कसं विश्लेषण कराल या सगळ्याचं? अत्यंत परिस्थिती ही आखातामधली अशी बनलेली आहे किंबहुना याचे संकेत यापूर्वीच मिळायला सुरुवात झालेली होती. ते यासाठी होतं की ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या न्यूक्लिअर डील मधनं माघार घेतली आणि इराणमध्ये सत्ता पलट करण्यासाठी त्यांनी कंबर कसली, त्याच वेळेला त्या संपूर्ण धोक्याची सूचना ही मिळालेली होती. विशेष करून आपण लक्षात घेतलं पाहिजे की सध्या आखातामध्ये पहिले जशा पद्धतीचं ध्रुवीकरण होतं की इस्रायल विरुद्ध सगळे सुन्नी मुस्लिम राष्ट्र, तसं ध्रुवीकरण न राहता आता प्रामुख्याने शिया व सुन्नी अशा स्वरूपाचं ध्रुवीकरण झालेलं दिसत आहे. आणि जर हे युद्ध छेडलं गेलं तर हे युद्ध केवळ अमेरिका आणि इराण मधलं राहणार नाही, ते एकीकडे इराण असेल आणि दुसरीकडे अमेरिका, इस्रायल आणि सर्व सुन्नी मुस्लिम देश असतील. आणि याची प्रचंड झळ ही सगळ्या आखाताला मिळणार आहे आणि सगळ्यात मोठं नुकसान भारताचं होणार आहे. याचं कारण असं आहे की आज जवळपास 80 लाख भारतीय तिथे. दुसरं असं आहे की आपल्या तेलाचा जवळपास 70% स्रोत जो आहे तो आखाताचा प्रदेश आहे, त्यामुळे तेलाच्या सप्लायवरती परिणाम होईल. या संपूर्ण भारतीयांना इमर्जन्सीमध्ये आपल्याला इव्हॅक्युएशन करून इकडे आणावं लागेल आहे. आज आखातामधनं आपल्याला मिळणारं परकीय चलन जे आहे किंवा परकीय ज्याला आपण म्हणतो गंगाजळी आहे, फॉरेन एक्सचेंज आहे, हा जवळपास 42 अब्ज डॉलर्स आहे, त्याच्यावरती परिणाम होणार आहे. त्यामुळे याची सगळ्यांची झळ भारताला आणि भारताबरोबर आखातावरती निर्भय असणाऱ्या दक्षिण कोरिया, चीन, जपान या सर्वच राष्ट्रांना बसणार आहे. त्यामुळे वेळीच युनायटेड नेशन्सनी याच्यामध्ये इंटरफेअर करून हे युद्धाचे ढग जे आहे ते निवळण्यासाठी तात्काळ प्रयत्न करणं गरजेचं राहणार आहे. अगदी धन्यवाद शैलेंद्र सर, तुम्ही केलेल्या संपूर्ण विश्लेषणाबद्दल.